मित्रांनो, तर आपण आलेलो आहोत आता सोलापूरमध्ये आणि मस्तपैकी पेट्रोल पंपावरती छोटासा ब्रेक घेण्यासाठी थांबलोय आणि इथं आता फिरायचं आहे. इथं NGO वगैरे भेट द्यायची आहे सोलापूरमध्ये. थोडंफार आता सकाळचे 9:15 झालेले आहेत, 9:15 प्लस झालेत, पण 9:15 सांगूया. आणि पुढे आता नाश्ता वगैरे करूया, चहा वगैरे घ्यायचा आहे छोटा लाईट, कारण थंडी वाजत आहे त्या हिशोबात. आणि आता जाऊया, इथे टपरी पण नाही आहे आणि महाग आहे सगळं, बघूया काहीतरी भेटतं आहे का. हॅलो मित्रांनो, परत आलो आहे मी तुमच्यासाठी आणि मस्तपैकी आता नाश्ता केलेला आहे व लाईट वडापाव आणि चहा. पोट तर नाही भरलं, बट दोन वडापावने आपलं काय होत बी नाही. त्याप्रकारे टेस्ट जी आपली होती ती टेस्ट बिलकुलच खायला भेटली नाही, पण खालं आहे काहीतरी, कारण पोटाला काहीतरी आधार पाहिजे त्या हिशोबात. थोडा थोडा खालं आहे लाईट, तर काय बोलणार, दुसरा ऑप्शन बी नव्हता त्या हिशोबात घेतलेला आहे नाश्ता करून. हॅलो मित्रांनो, आज आम्ही आलेलो आहोत कर्नाटकमध्ये आहोत सध्या आणि काल ट्रॅव्हलिंगमध्येच दिवस गेला. काल काय ब्लॉग जास्त बनवले नाही, काही शूट बी नव्हतं केलं, काही दोन संस्थेला व्हिजिट द्यायचं होतं, तिथे व्हिजिट दिली. त्याच्यानंतर आम्ही तिथून पूर्ण डे म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्येच गेला सगळं, पूर्ण तिकडून येणं आणि इथपर्यंत रात्री 12:30 आसपास पोहोचलो, जेवण वगैरे केलं. त्याच्यानंतर इथं पोहोचलेलो, तिथं आता सध्या आंघोळ वगैरे झालेली आहे पोरांची सगळ्यांचीच. त्यानंतर फोटो शूट चालू आहे, कारण नाश्त्याला टाईम आहे अजून, तर फोटो वगैरे शूट करू आलेत मुलं. आणि त्याच्यानंतर मग जाऊ आम्ही परत कुठे, गुलबर्गा म्हणजे कर्नाटकची जी युनिव्हर्सिटी आहे तिथं सेमिनार आहे 2 दिवसाचा, आजचं आणि उद्याचं. उद्या लास्टला आमचा प्रेझेंटेशन आहे, बघू काय होतं आहे. मी बघतो शूट, कॅम्पस शूट वगैरे करून काय दाखवता आलं तर व्हिडिओ बनवे, त्यानंतर बघतो. ओके, जातो फोटोशूटला सध्या, जिथे आम्ही राहतो प्रॉपर. आणि वातावरण पण एकदम ब्युटिफुल, म्हणजे एकदम नाईस आहे, म्हणजे मूड एकदम फ्रेश होतोय. सन 8 वाजलेत, प्रॉपर ऊन वगैरे आहे, त्यामुळे प्रॉपर वॉटर आलंय सगळं. हे आमचे दिनकर भाऊ, काय बघायचं दिसतोय इकडे, घे ना इकडे उन्हाळ्यात, उन्हाळ्यात. अरे नाही, सनसेट वाटत असा घे, असा घे, असा घे, असा घे, असा घे, असा घे. हा आता बघ, हॅलो. तर आम्ही युनिव्हर्सिटीमध्ये आलेलो आहोत आणि त्या नाश्ता वगैरे झाला, इडली वडा जो आपल्याकडे भेटते ते इडलीपेक्षा तर अजून लगेली इडली होती. त्यानंतर रजिस्ट्रेशनच्या लाईनीत उभी आहोत सध्या, तरी रजिस्ट्रेशन चालू आहे. सगळे मेंबर अलग अलग युनिव्हर्सिटीचे मुलं आलेले आहेत, सगळे म्हणजे सगळेच आहेत आणि अलग अलग युनिव्हर्सिटी आहेत. त्यातल्या त्यात एक चांगली गोष्ट अशी वाटली की भाई इथे वारली पेंटिंग जी आपली पालघरची शान आहे, महाराष्ट्राची शान, ती सुद्धा आहे प्रॉपर बघू शकता, पेनाने काढलेली बारीक बारीक बारकाई जे बघू शकता, गाडीमधले असो किंवा झाडं वगैरे पॅरेशूटने उडणं, म्हणजे फ्युचर वगैरे जे दाखवतं ते वारली पेंटिंगच्या माध्यमातून जे दाखवलं आहे ते अतिशय उत्तम कलाकृती दाखवू सांगू शकतो आपण. बोटिंग आहे, प्रोग्राम चालू आहे, भावा झाडं घरं बिल्डिंग्स जे आपल्या इकडची असतात ती, आणि त्याच्यामध्ये कॅन्टीन दाखवलेली आहे, प्लस रेल्वे दाखवलेली आहे, विमान दाखवले, त्यातून पॅराग्लायडिंग दाखवली, ग्लायडिंग काय म्हणतात ते, अलग अलग जे दाखवायला पाहिजे ते सर्वच दाखवलेलं आहे. त्यातल्या त्या थंबमध्ये हे बघू शकतो आपण, डेव्हलपमेंट जे स्पेशलायझेशनचे आहेत सर्व दाखवले, फ्रेम पण केलेली आहे. तर एक चांगली गोष्ट असं वाटतं का, म्हणजे वारली पेंटिंग असो किंवा जी कल्चर असो सर्वच दाखवले, पोरं आमच्या सगळ्या लाईनीत उभे
सगळे स्पेशलायझेशनचे हे मस्तीखोर गँग. मित्रांनो, तर आपण पूर्ण भारत बघत आहात. भारतातली कल्चर, संस्कृती, स्पोर्ट्स, सैनिक आपले आहेत, वाद्य, संस्कृती, राष्ट्रीय प्राणी, जे आपले स्पोर्ट्स वगैरे, विविधतेत एकता म्हणजे आपला भारत देश. आणि त्याचंच नजारा आपण बघत आहोत सध्या तरी. आणि जो युनिव्हर्सिटी त्यांनी कॅम्पस जो सजवलेला आहे तो सुद्धा म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतून ब्युटिफुल कसं करता येईल. ते चहाचा कप असो, त्याच्यावरती जी केलेली पेंटिंग आहे ती, प्लस जे लटकवलेलं आहे आंब्याच्या झाडाला वगैरे, म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टीत आपण किती क्रिएटिव्ह करून आपण सजवू शकतो याचे हे उदाहरण आपण बघू शकतो जे आहे. आणि आपली मुलं अजून चालू नाही झाला, वेट करतो आहे, होईल 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 होईल, पण ट्राय करतो, बेस्ट करू. ग्रीन लाईट, रेड लाईट, ग्रीन, ब्ल्यू, येलो, येलो, क्रिएटिव्हिटी. आणि छोट्या छोट्या गोष्टीत मोठी क्रिएटिव्हिटी म्हणजे बेस्ट दिसण्यासाठी हा एक ऑप्शन आहे. आमचे सूरज भाऊ, बहुरुपे भाऊ, अमित भाऊ, डीजे डीजे, विवेक भाऊ, विशाल भाऊ. हॅलो, आम्ही एवढ्यात रजिस्ट्रेशन केलं, बॅग वगैरे आय डी भेटला. आणि आम्ही दोघं प्रेझेंट करणार त्या हिशोबात दोघांनाही भेटलेली आहे आय डी. ट्राय करू उद्याचं सक्सेसफुल करण्यासाठी पी पी टी बनवायची आहे. आय डी घेतली का तुम्ही? लागली फोटो काढू नाही काढला मी. सेमिनार हॉलमध्ये आलेलो, ओपनिंग प्रोग्राम आहे, टीचर स्टाफ बसलेले आहेत. आणि आम्ही आता सध्या वरती बसून लगेच थोडंफार हे करायचं ते करून घेऊ ना. हॉल, हॅलो. हा मित्रांनो, आम्ही सेमी हॉलमध्ये आलेलो आहोत. तिथं प्रोग्राम होणार आहे. टीचर स्टाफ, आमचे स्टाफ कुठं कुठं, सगळे सगळ्यात शेवटला आमची पोरं बसलेली आहेत. पण ते सायली मॅडम कोण नाही, ब्लॉग शूट करतो. समाधान सर, अरे तू पण आहेत का? ठीक आहे, खाली गोपाल साहेब दिसत नाही, ती गोष्ट झाला घ्या. पण गोपाल साहेब आहेत, लाल शर्टावरती लाल लाल खुर्च्या आणि माणूस तेवढा अंधारात. हे सगळे आमचे पासवर्ड काय तुझं? त्याचा आलेलो बघतो, ट्राय करतो पी पी टी बनवायचं. कारण की त्याला पी पी टी आहे की पेपर आहे हे कन्फ्युजन आहे. अजून आम्ही दोघंही तयारी करतोय. आणि आता पी पी टी पेपर रेडी आहेत आमची, पी पी टी बनवायची ट्राय करत आहोत. पी पी टी बनवून झाल्यावरती प्रेझेंट करणार आहोत उद्याला. तर त्याच्या अगोदर सरांना दाखवून क्लिअर करावं लागणार आहे. त्यानंतर आम्ही बनवू सर काल. बऱ्यापैकी इंग्लिश प्रेझेंटेशन करतील लोक, पण मी ट्राय करेन हिंदी, कारण माझ्या इंग्लिशचे आहेत वांदे. एवढा क्लिअर नाही आपला इंग्लिश, त्याच्यामुळं आपण ओके करतो आहे सध्या तरी. जारी सर वगैरे बसते, श्रीकांत सर बसलेले आहेत, आणि अख्खी पोरं, अख्खीच्या अख्खी पोरं सगळी मागं बसले आहेत आमचे. पुढं बसून कोणाचं भलं होत नाही, जग जाहीर आहे. त्यामुळं आम्ही सुद्धा मागं बसलो आहे आणि आता ट्राय करतो आहे पुढं बसा. कारण की बोलवायला आलेलं आहेत पुढं 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 या. आम्ही बघू आता कुठं बसायचं ते ठरवतो, कारण की ते चार्जिंग वरचं आणि मोबाईलला चार्जिंग नाही आहे, लॅपटॉपला चार्जिंग नाही आहे. पुरणी एक पूर्ण हॉलमध्ये एक 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 एवढे बोर्ड होते, पण एकच सॉकेट होता. ओके, आपण लगेच बसतोय. मित्रांनो, आम्ही आलेलो होतो आता गुलबर्ग,
याच्यामध्ये युनिव्हर्सिटीमध्ये आणि हे वॉटर आहे आय थिंक शॉवर वगैरे शॉवर नाही का ते फवारे बिवारे लावले आहेत पावसात मस्तपैकी उडत बिडत असतील पाणी वगैरे आहे तिकडच्या कॉलेजला कॅन्टीन नाश्ता वगैरे झाला आज तिसरा दिवस आहे आमचा वैतागलो आहे काल काहीच नाही शूट वगैरे नाही केलं प्रोग्राम वगैरे होते तेच केले आणि आता टाईम पास चाललो ही आपली बॅग यांचे मी फोटो काढायचे बॅगा पण मी सांभाळायच्या काल परवा सांगतील उद्या परवा सांगतील चड्ड्या सांभाळा आमच्या वा हे आयला तुम्ही डबल डबल पोरण सिंगल सिंगल फोटो काढता लाजा वाढायला पाहिजे आणि हे पोरण मित्र सगळे हॅलो मित्रांनो आता आमचा फोटो शूट चालू आहे जो तो अलग 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 पोजेसमध्ये शूट चालू आहे आमचे गुरु दादा जिगरी हॅशटॅग बरे आले बरे फोटो येतो घे आपला व्हिडिओ चालू आहे ब्लॉग करतो शेट फोटो कुठे काढू आता अलग अलग कॉलेज कॅम्पसचे अलग अलग स्पेशलाइज ड्रेसिंग चालू आहे आणि प्रत्येक जण फोटो मध्ये बिझी आहे जी जिवंत हाय ती हीच हाय फक्त मला हात मागे घेऊ दे ना तर पडला तर माझा जायचा तर मी टेन्शन नाही अलग अलग सीन चालू आहे शूट फोटो चालू आहे ब्लॉग वगैरे बनवायचा माझा एकट्याचा काम चालू आहे मी एकटाच फोटो नाही काढत आहे हे आपला आसाम का इन्सान अरे आसाम का इन्सान हे आसाम का इन्सान ये आसामी मेरा दुश्मन आज तो अलग आज तो अलग कल भी अलग ये हर दिन अलग अलग पोज करके घूम रहा मुझे वो गमछा लाया होता तो मैं भी पहन के घूमता कमी ने ये हमारा दूसरा आसाम का इंसान दिखता नहीं है बट है खुलुम्बाई क्या खुलुम्बाई 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 यानी नमस्कार होता है इसका मीनिंग वो देख वो लड़कियों के जैसे माफिक देखो फोटो निकाल रहा याद देख याद देख याद देख याद देख आपण आता इथे गुलबर्गामध्ये फोटोशूट वगैरे झाला आहे बऱ्यापैकी पोरांनी काढलेत माझे एक पण नाही फोटो असा वाटते मला असेल एखादा बघू सापडलात कशात तर हां बिलीग्रामी दोन फोटो काढलेत बाकी काही नाही बाकी सगळ्यांचे फोटो काढले आणि आता कॉन्फरन्स अटेंड करण्यासाठी जात आहोत कारण की साईड सीन तर झालेला नाही आहे साईड सीन नाही आहे त्याच्यामुळं मी कोणत्याही प्रकारचे फुटेज किंवा व्हिडिओ तिथली इन्फॉर्मेशन देऊ नाही शकलेलो फक्त सेमिनार झालेले आहेत सेमिनारमध्ये अटेंड केले त्या अटेंडची प्रोग्रॅमची इन्फॉर्मेशन थोडक्यात मी देईनच त्यातल्या त्यात काल जे सांस्कृतिक कार्यक्रम झाले प्रोग्राम झाले त्याची फुटेज थोडक्यात शॉर्ट शॉर्टमध्ये मी टाकेन जे इम्पॉर्टंट वाटले ते एक महाभारतावरती एक होतं त्यातल्या त्यात महाभारताचं जे युद्ध काय ते दूत होतं ते सगळं सेशन झालं सेशन म्हणजे एक तो एका सॉंगमध्ये ती सगळी कथा ती जी कथा होती ती मांडलेली आहे तोसुद्धा एक फुटेज आहे ती थोडक्यात मी दाखवेन कारण की सॉन्ग टाकलं तर कॉपीराईटचे इश्यू येतात त्यामुळे सॉन्ग तर नाही टाकू शकत बट ट्राय करेन की जी फुटेज असेल ती अपलोड करेन थँक्यू प्रोफेसर जनार्दन सर फॉर द प्रेझेंटेशन नाव आय विल कॉल अपॉन प्रोफेसर सिगमनी पनीर सर फॉर हिज प्रेझेंटेशन ऑन ट्रान्स डिसिप्लिनरी अप्रोच इन ग्रोइंग ऍक्च्युली आय एम गोइंग टू प्रेझेंट ऑन द आयडिओलॉजिकल पोझिशन्स ऑफ सोशल एज्युकेटर्स बेसिकली दिस इज वन ऑफ माय रिसर्च क्वेश्चन्स फॉर द पीएचडी ऑन एज्युकेशन पीएचडी ऑन like
जो हमने वहाँ पे प्रोसेस की उन लोगों को पीआईडी कार्ड निकालने के लिए जो हेल्प की, तो हमने पहले सबसे पहले हमारा विभाग था तो हमने सबसे पहले वहाँ पे गांव की इंफॉर्मेशन कलेक्ट की। उसके लिए गांव में अगर हम कोई नहीं जाता है गांव में तो कोई भी एक्सेप्ट नहीं करता हम लोगों को, तो पहले हर घर पे पहुँचने के लिए हमने पहले सर्वे किया कम्युनिटी में, और वहाँ पे सबसे पहले हर घर में गए तो एक हमने पैटर्न फॉर्म बनाया था उसमें हमने इंफॉर्मेशन कलेक्ट करने के लिए की। तो हमें पता चला कि गांव में तीन ऐसे छोटी लड़कियां हैं जो मेंटली चैलेंजेस है बट उसके बाद उनके पास किसी भी प्रकार का आईडी प्रूफ नहीं है,